पनवेल महापालिका हद्दीतून कोरोना संबंधित धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री खारघर येथील कोरोना बाधित रुग्ण दगावला असून शुक्रवारी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे खारघर येथे सापडलेल्या रुग्णानं 14 दिवसांचा क्वारंटाईनचा काळ पूर्ण केला असून 16व्या दिवशी त्याला कोरोनाची लक्षणं दिसून आली. संबंधित व्यक्ती हा अमेरिकेतून आला असून तो 15व्या दिवशी घराबाहेर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेनं आता क्वारंटाईन करण्याचा कालावधी 14 दिवसांहून 28 दिवसांचा केला आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीनं उपाययोजना करण्यात येत असून 14 दिवस क्वारंटाईन पूर्ण केलेल्यांचा महापालिकेच्या वतीनं शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना आता जास्त खबरदारी घेतली पाहिजे, तसेच शासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचं पालन करावं असं आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.